नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल स्टार्ट अवर न्यू लेसन, लेसन नंबर 3, इंटीजर्स। ज्याला मराठीमध्ये पूर्णांक असा शब्द आहे। इंटीजर्स म्हणजे काय? पूर्णांक मराठीमध्ये म्हणतात। बघूया आपण पूर्णांक म्हणजे नेमकं काय। सो लेट अस स्टार्ट विथ, लेट अस रिकॉल, पूर्वीचा भाग आहे आपण बघूया। बघा इथे एक कॉन्व्हर्सेशन दिले, त्या कॉन्व्हर्सेशनमधला काही पार्ट जो आहे तो आपण आता बघणार आहोत। बघा, द नंबर्स 1, 2, 3, 4 दॅट वी हॅव यूज अप टू नाऊ फॉर काउंटिंग आर कॉल्ड काउंटिंग नंबर्स। बघा, काउंटिंग नंबर्स मोजण्यासाठी जे नंबर्स वापरत होते, सुरुवात आपण 1 पासून करतो, सो त्यांना काय म्हणायचं, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, त्यांना म्हणायचं काउंटिंग नंबर्स। दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॅचरल नंबर्स, त्यांना नॅचरल नंबर्स असं सुद्धा म्हटलं जातं। ओके, सो नॅचरल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 1, सो 1, 2, 3, 4 अँड सो ऑन असे हे वाढत जाणार, बरोबर। सो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय असणार आहे, 1 असणार आहे, आणि बिगेस्ट अननोन, आपण सांगू शकत नाही बिगेस्ट नॅचरल नंबर, ठीक आहे। सो नॅचरल नंबर्सलाच काय म्हणायचं आहे, काउंटिंग नंबर्स। ओके, त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये हे सगळं आपण बघितलं आहे अगोदरच्या इयत्तांमध्ये, हां तेच आपण थोडंसं कंटिन्यू करतो आहे। देन हे बघा, आता हे जे नॅचरल नंबर्सचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये 0 ॲड केला। बघा, द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0 इज द सेट ऑफ होल नंबर्स। नॅचरल नंबरच्या सेटमध्ये फक्त 0 ॲड केला की तयार होतो काय, होल नंबर्सचा सेट। त्याला होल नंबर्सला मराठीमध्ये पूर्ण संख्या असं म्हणतात। जसं नॅचरल नंबर्सना नैसर्गिक संख्या म्हणतात, तसं होल नंबर्सला पूर्ण संख्या असं म्हणतात। होल नंबर्स बघा, होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0, सो 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, पुढचे नंबर माहीत नाही, आपण सांगू नाही शकत बिगेस्ट नंबर कोणता आहे। सो स्मॉलेस्ट होल नंबर असणार आहे 0, बिगेस्ट होल नंबर अननोन। ओके, सो होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन। ओके, सो दीज आर होल नंबर्स। आणखीन पुढचा भाग समजून घेऊया। बघा, इन जानेवारी वेन द पेपर्स सेड दॅट इट वॉज स्नोविंग इन काश्मीर, काश्मीरमध्ये जेव्हा बर्फ पडतो जानेवारी महिन्यामध्ये, द टेम्परेचर इन श्रीनगर वॉज -8.0°C, अशा प्रकारे लिहिलं जातं, -8°C। म्हणजे हे नेमकं काय, तर बघा, इट इज रीड ॲज -8°C। पहिल्यांदाच आपण बघितलं ना हे निगेटिव्ह साईन -8, बरोबर। वेन वी पुट अ मायनस साईन या प्रकारचं बिफोर एनी नंबर, द नंबर ऑफटेन इज लेस दॅन 0। बघा, 0 पेक्षा लहानसुद्धा नंबर्स असतात। आत्तापर्यंत आपण 0 आणि 0 पुढचे नंबर्स बघितले, बरोबर, पण आता एक नवीन कन्सेप्ट आपण शकतो काय, तर 0 पेक्षा लहान असणारे नंबर्स, ते नंबर्स मायनस या साईनने दाखवले जातात। ओके, इट इज कॉल्ड निगेटिव्ह नंबर। ओके, ऑन अ थर्मोमीटर आपल्याला माहिती आहे जिथे आपण आपलं टेम्परेचर मोजतो, बरोबर, देर आर इन्क्रीजिंग नंबर्स लाईक 1, 2, 3 अबोव 0, दीज आर कॉल्ड पॉझिटिव्ह नंबर्स। थर्मोमीटरमध्ये 0, 1, 2, 3 असे नंबर्स आहेत त्याला पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतात, अँड नंबर्स बिलो 0 आर -1, -2, -3, जे निगेटिव्ह नंबर्स असतात 0 च्या खाली जे नंबर्स असतात ते निगेटिव्ह नंबर्स, -1, -2, and -3 या पद्धतीने, ठीक आहे। पुढचा भाग आणखी बघूया। बघा, आता मग हे पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स जे आहेत तर ते कशासाठी वापरायचे, बघा, वी यूज पॉझिटिव्ह नंबर्स टू शो हाईट अबोव सी लेवल। पॉझिटिव्ह नंबर्स जे आहेत ना, ते सी लेवल म्हणजे समुद्राच्या लेवलपेक्षा वरची जो सगळी काही परिमाणं असतील, हाईट असेल, तर ती दाखवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह नंबर वापरणार, आणि निगेटिव्ह नंबर्स फॉर डेफ्थ बिलो सी लेवल, समुद्रसपाटीच्या खालची जी काही मेजर्स असतील तर ती दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह नंबर्सचा वापर करणार आहोत, ठीक आहे। जसं टेम्परेचर 0°च्या वरती असेल तर ते पॉझिटिव्ह नंबर्स दाखवणार, 0°च्या खाली असेल तर निगेटिव्ह नंबर्स दाखवा। हे बघा, या पद्धतीने इथे निगेटिव्ह नंबर्स बघा, -1, -2, -3 असे दाखवता येतात, आणि पॉझिटिव्ह नंबर्स जे असतात तेव्हा +1, +2, +3 असे दिले जातात, बरोबर। मग आता या सगळ्यामध्ये 0 कुठे राहिला,
झिरो कुठे राहिला? झिरो पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, बघा मग झिरो काय असतं बघा. इथे आणखीन एक माहिती दिली बघा, द प्लस साईन इज जनरली नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह नंबर्स लिहिताना प्लस साईन जनरली लिहित नाहीत. हाउएव्हर इट इज नेसेसरी टू राईट द निगेटिव्ह साईन ऑफ ए निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर दाखवताना मात्र निगेटिव्ह साईन लिहायचंच असतं. आणि हे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, झिरो डज नॉट हॅव एनी साईन. झिरोला कोणत्याही प्रकारचं साईन हे नसतं. सो वॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटीजर्स नाव? बघा, पॉझिटिव्ह नंबर्स झिरो अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म ए ग्रुप ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ इंटीजर्स. पॉझिटिव्ह नंबर्स झिरो आणि निगेटिव्ह नंबर्स असे तीन प्रकारचे नंबर्स मिळून जो काही ग्रुप तयार होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? ग्रुप ऑफ इंटीजर्स असं म्हणणार आहोत. आणखीन एक थोडासा भाग आहे तो पण समजून घ्या बघा, माय फ्रेंड मॅथ्स ॲट फेअर इन द लिफ्ट. हे बघा, हे दोन चित्र दाखवलेत. ह्या चित्रांमध्ये काय दाखवलं आहे ते आपण समजून घेऊया. हे पहिलं जे चित्र आहे ना ते असं जत्रेतलं आहे बघा, आईस्क्रीम खात आहेत मुलं, बरोबर. असा बॉक्स आपण बघितला आहे, असतो जनरली जत्रेमध्ये. हां, मग जत्रेमध्ये काय करतात बघा, लुक ॲट द पिक्चर ऑफ द कुल्फी मॅन. कुल्फी आहे तो, कुल्फी आहे त्याच्याने. वाय डू यू थिंक ही कीप्स द कुल्फी मोल्ड्स इन अ मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड आईस. मग तो त्याचं जे कुल्फी ठेवतो ना, तर ते बर्फ आणि मीठ असं मिश्रण असतं या याच्यामध्ये, या गाडीच्या आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये कुल्फी ठेवली जाते. मग ते कशासाठी वापरतात सॉल्ट आणि आईसचं मिक्सचर? तर सॉल्ट आणि आईसचं मिक्सचर तुम्ही सायन्समध्ये शिकला आहात की त्याचं टेम्परेचर 0 डिग्रीपेक्षा पण खाली राहतं, आणि त्याच्यामुळे मग कुल्फी काय होते, घट्ट राहते, मोल्ड राहते. पुढे त्याचप्रमाणे इथे हे बघा, हे लिफ्ट आहे. मग लिफ्टमधले हे जे नंबर्स आहेत ना, हे नंबर्स बघा, इथे 0 आहे रेड कलरमध्ये, आणि 0च्या खाली -1 -2 आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आले, आणि 0च्यावरती 1 2 3 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. मग हे निगेटिव्ह नंबर्समध्ये काय असणार बघा, दाखवले, इन अ लिफ्ट द ग्राउंड फ्लोअर इज नंबर्ड 0 वाईल द फ्लोअर्स बिलो द ग्राउंड लेवल आर नंबर्ड -1 -2. ग्राउंड लेवलला 0 असतो आणि ग्राउंड लेवलच्या खालचे जे असतात ना त्याला निगेटिव्ह नंबर्स असतात. जनरली अशा बिल्डिंग्स मोठ्या शहरांमध्ये असतात की जिथे रस्त्याच्या लेवलला ग्राउंड लेवल ग्राउंड फ्लोअर येतो, आणि रस्त्याच्या खाली काही ठिकाणी हे असतात, पार्किंगची सिस्टीम असते, गॅरेज असते, त्याच्यानंतर काही हे पण असतात, काय म्हणतो आपण गोडाऊन जी म्हणतो ती असतात, तर त्याच्यासाठी निगेटिव्ह नंबर्स यूज केले जातात. ठीक आहे, सो ऑल दीज अबाउट इंटीजर्स. सो याच्यावरती डिपेंड्स नोट्स मी तयार केल्यात, त्या आता आपण वाचूया. नोट्स पुन्हा एकदा समजून घेऊया बघा. काउंटिंग नंबर्स, ज्यालाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो, स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3 4 अँड सो ऑन. देन होल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 0 1 2 3 4 अँड सो ऑन. देन इंटीजर्स डॉट 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 -4 -3 -2 -1 0 +1 +2 +3 +4 अँड सो ऑन. बघा, दोन्ही साईडला अमर्याद असणार आहेत, लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण. ओके, निगेटिव्ह नंबर्स 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स, बघा निगेटिव्ह नंबर्स 0 अँड पॉझिटिव्ह नंबर्स, ह्या सगळे एकत्र केले की काय तयार होतो, ग्रुप ऑफ इंटीजर्स तयार होतो. पुढे, टेम्परेचर ऑफ काश्मीर इज -9 डिग्री. निगेटिव्ह नंबर्स कसे असतात ते आपण समजून घेतोय. टेम्परेचर ऑफ आईस अँड सॉल्स इज -4 डिग्री सेल्सिअस. बघा, मगाशी आपण ते बघितलं होतं की बर्फ आणि मीठ यांचं मिश्रण -4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं, त्याच्यामुळे कुल्फी घट्ट राहते. टेम्परेचर ऑफ काश्मीर -9 डिग्री. देन इंडियन सोल्जर्स इन हिमालया वर्क्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस ॲट -10 डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या, हिमालयामध्ये जे आपले सैनिक असतात आपल्या देशाचं रक्षण करणारे, तर ते काही वेळेला -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेल्या ठिकाणीसुद्धा थांबतात, पहारा देत आणि रक्षण करतात आपलं. बघा किती कमी डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये राहतात आहेत, बर्फच बर्फच बर्फ है ना. देन पुढचा भाग, झिरो डज नॉट हॅव एनी साईन. झिरोला कोणत्याही प्रकारचं साईन नसतं. आणि हे एक कन्व्हेन्शन जे आपण बघितलं होतं, प्लस साईन इज जनरली नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर्स. प्लस साईन लिहिलं जात नाही, जनरली लिहित नाही आपण पॉझिटिव्ह नंबर्सच्या आधी. आणि हे एक आपण डेफिनेशन लिहून घेणार आहोत, इंटीजर्स पॉझिटिव्ह नंबर्स झिरो अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म ए ग्रुप ऑफ इंटीजर्स. ओके,
पॉझिटिव्ह नंबर्स 0 आणि निगेटिव्ह नंबर्स असे सगळे मिळून काय तयार होतो, इंटीजर्सचा सेट तयार होतो. ओके, आता ही एक एक्झाम्पल्स बघा. 2 + 3 चा आन्सर आपल्याला माहिती आहे किती येतं, 5. 3 + 2 चा आन्सर पण 5. आता सबट्रॅक्शन केली, 3 - 2 चा आन्सर किती येतं, 1. आता 2 - 3 केलं तर जसं 2 + 3 5 आलं आणि 3 + 2 5 आलं, तसं 3 - 2 1 आणि मग 2 - 3 केलं तर किती येईल सांगू शकाल का आपण? नाही सांगू शकत, बरोबर. मग आता ते जे काही आहे 2 - 3चा आन्सर किंवा 5 - 7चा आन्सर सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. -5 + 7चा आन्सर सांगू शकतो का? नाही सांगू शकत. -5 - 7चा आन्सर सांगू शकतो का बघा? नाही सांगू शकत. सो ह्या प्रश्नांची आन्सर्स काय येतात, निगेटिव्ह नंबर्स आल्यानंतर. बघा हे निगेटिव्ह नंबर्स आलेत, निगेटिव्ह नंबर्स आलेत. तर तोच भाग आता आपल्याला पुढच्या भागामध्ये समजून घ्यायचा आहे, ठीक आहे. सो ऑल दिस अबाउट बेसिक पार्ट फॉर इंटीजर्स. थँक्यू.